जालना जिल्हा परिषदेचे काही गट वगळल्याने प्रस्थापितांना धक्का तर नवीन गट अस्तित्वात आल्याने इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या प्रभाग रचना विभागीय आयुक्त आणि जालन्याचे जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीनंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे या नवीन प्रभाग रचनेनुसार पूर्वी असलेल्या छप्पन्न जिल्हा परिषद गटांपैकी काही गट वगळण्यात आले असून नवीन अस्तित्वात आले आहेत पूर्वीच्या छप्पन्न सदस्य संख्येत यावेळी सात नवीन गटांची भर पडली आहे भोकरदन तालुक्यातील तळेगावचा समावेश औरंगाबाद जिल्ह्यात करण्यात आल्यामुळे यावेळी सदर गटासह भायडी ही दोन गट वगळण्यात आली आहेत त्यामुळे या तालुक्यात आता वालसा वडाळा आणि सुरंगली ही दोन गट नव्याने अस्तित्वात आली आहेत जालना जिल्ह्यातील पूर्वीचा रामनगर हा गट वगळून इंदेवाडी आणि हिवरा रोशनगाव हे दोन गट नव्याने अस्तित्वात आले आहेत जाफराबाद तालुक्यात पूर्वीचा कुंभारझरी हा गट वगळून जवखेडा ठेंग आणि सिपोरा बाजार हे दोन न दोन नवीन गट अस्तित्वात आले आहेत मंठा तालुक्यात पूर्वीचे पाच गट कायम राहिले असून या तालुक्यात आता हेलस हा गट नव्याने अस्तित्वात आला आहे परतूर तालुक्यातील पूर्वीचे पाच गट कायम राहिले असून या तालुक्यात आता श्रिष्टी हा गट नव्याने अस्तित्वात आला आहे बदनापूर तालुक्यात गेवराई बाजार हा गट वगळून चिखली आणि देवगाव हे दोन गट नव्याने अस्तित्वात आले आहेत अंबड तालुक्यातील पूर्वीचे आठ गट कायम राहिले असून या तालुक्यात आता रुई हा गट नव्याने अस्तित्वात आला आहे घनसावंगी तालुक्यात यापूर्वी आठ जिल्हा परिषद गट होते त्यात यावेळी वाढ झाली नसली तरी तीर्थपुरी हा गट नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतमुळे वगळून या तालुक्यात आता मंगू जळगाव हा गट नव्याने अस्तित्वात आला आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा प्रत्येकाने आदर्श घ्यावा परसराम अवघड यांचे प्रतिपादन अहिल्या देवी होळकर यांच्या कार्याचा प्रत्येकाने आदर्श घेतला तर एक जागृत समाज निर्माण होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते परसराम अवघड यांनी केले परसराम अप्पा अवघड मित्रमंडळाच्या वतीने दिनांक एकतीस मे दोन हजार बावीस रोजी वृंदावन कॉलनी येथे अहिल्या देवी यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी ते बोलत होते यावेळी परसराम अप्पा अवघड नरेश अवघड ऋषी गाडे भारत मदने जगदीश ढगे अक्षय अवघड आकाश सातपुते सचिन अवघड हरिभाऊ चव्हाण पांडुरंग बळप ऋषिकेश मदने आदींची उपस्थिती होती दिव्यांगांना हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी शंकर शिरगुळे यांची तहसीलदार यांच्याकडे मागणी दिव्यांगांना संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेसह इतर विशेष अनुदान घेणाऱ्या निराधार विधवा परितक्त्या आदी लाभार्थ्यांना या वर्षापासून हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्नाचा दाखला जोडणे अनिवार्य केल्याने दिव्यांग लाभार्थ्यांना याचा फटका बसला आहे त्यामुळे हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्न दाखल्याची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी शंकर शिरगुळे यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली आहे या संदर्भात गुरुवार दिनांक दोन जून दोन हजार बावीस रोजी दिव्यांग सेवक शंकर शिरगुळे यांनी जालना तहसीलदार यांना लेखी स्वरूपात निवेदन सादर केले या निवेदनात म्हणले आहे की दिव्यांग बांधवांची उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी खूप होते जो दिव्यांग शारीरिक अवयवाने दिव्यांग आहे त्याला शासकीय कार्यालयात खूप माराव्या लागतात उत्पन्न दखला लवकर मिळत नाही त्यामुळे दिव्यांग व्यक्तीला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी अनंत अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे हयात प्रमाणपत्र सोबत उत्पन्नाच्या दाखल्याची अट कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे जालना जिल्हा परिषद पंचायत समिती आगामी सार्वत्रिक निवडणुका निर्वाचक गणांची रचना व मसुद्याची प्रत प्रसिद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट सन एकोणीसशे बासष्ट चा अधिनियम पाच चे कलम बारा पोट कलम एक अन्वये जालना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी त्या जिल्हा परिषद क्षेत्रातील निवडणूक विभागाची व कलम पाच अठ्ठावन्न एक अन्वये पंचायत समित्यांमधील निर्वाचक गणांची रचना व एकूण सदस्य संख्येबाबत जिल्हाधिकारी जालना यांच्या क्रमांक रा नी आ जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार एकवीस प्रभाग क्रमांक दहा दिनांक तेवीस मे दोन हजार बावीसच्या आदेशाच्या मसुद्याची प्रत खाली दर्शवलेल्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येत आहे व अशी सूचना देण्यात येत आहे की वरील मसुदा जिल्हाधिकारी जालना यांच्याकडून त्या आदेशात नमूद केल्यानुसार दिनांक दोन जून दोन हजार बावीस नंतर विचारात घेण्यात येतील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातील फलकावर जिल्हा परिषद कार्यालयातील फलकांवर तहसीलदार भोकरदन जाफराबाद बदनापूर जालना मंठा परतूर घनसावंगी अंबड यांच्या कार्यालयातील फलकावर पंचायत समिती भोकरदन जाफराबाद बदनापूर जालना मंठा परतूर घनसावंगी अंबड यांच्या कार्यालयातील फलकावर आदेशाच्या मसुद्यास कुणाची हरकत किंवा सूचना असल्यास त्यासंबंधीची जी सकारण लेखी निवेदने हरकती सूचना जिल्हाधिकारी यांच्याकडे दिनांक आठ जून दोन हजार बावीस पर्यंत सादर कराव्यात वरील तारखेनंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेले निवेदने हरकती सूचना इत्यादी विचारात घेतले जाणार नाहीत असे आदेश जिल्हाधिकारी जालना यांनी दिले आहेत